नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा खोल यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही खोल समुद्रामध्ये जवला पकडण्यासाठी जाळे लावले आहेत आणि आता जाळी सोडण्याची वेळ झाली आहे। आज आपल्याला किती जवला भेटेल हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। ही आपली पहिली जाळी आहे जी आता आपण बोटीमध्ये खेचण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आपण जेव्हा जाळी सोडू तेव्हाच आपल्याला नेमकं कळेल की आपल्या जाळीमध्ये किती जवला आलेला आहे। आपण नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी जी जाळी वापरतो तीच जाळी जवला पकडण्यासाठी वापरली जाते, पण जाळीच्या शेवटला अजून एक छोट्या फासाची जाळी लावली जाते ज्याच्यामध्ये आपला जवला आहे तो गोळा होत असतो। आपण नेहमी ज्या जाळीने मासे पकडतो जर त्याच जाळीने आपल्याला जवला पकडायचा असेल तर कोणती एक्स्ट्रा जाळी लावली जाते ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे। जेव्हा आपली जाळी बोटीमध्ये येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कोणती जाळी लावतो ज्याच्यामुळे आपल्याला जवला आहे तो भेटतो। जाळी समुद्रातून बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागत असेल ते तुम्ही पाहिलेच असेल। आता मी आपल्या जाळीची साकळ आहे ती खेचून घेतो। ही साकळ कमीत कमी 10 किलो वजनाची असेल आणि ही साकळ आम्ही हाताने खेचत असतो। जर ही साकळ खेचण्यासाठी किती जोर लावावे लागत असेल ते तुम्हाला अंदाजाने नक्की कळले असेल। आपली साकळ खेचून झाली की आपण जाळी एकत्र करणार आणि आपल्या बोटीमध्ये मांडून घेणार आहोत। हे जे काम असते ते फटाफट करावे लागते कारण आपण समुद्रामध्ये भरपूर जाळे लावले आहेत आणि आपल्याला ह्या जाळ्या सर्व वेळेवरती खेचायचे आहेत, नाहीतर पाण्याचा प्रवाह आहे तो कमी होणार आणि जर पाण्याचा प्रवाह कमी झाला की आपल्या जवल्यामध्ये चिखल खिरणार आणि त्याच्याने आपला जवला आहे तो खराब होऊ शकतो। त्यासाठी सर्व काम आहे ते लवकर लवकर करावे लागते। आपल्या जाळीचा शेवटचा भाग आलेला आहे आणि सफेद रंगाची जी जाळी तुम्ही बघताय ती आपण एक्स्ट्रा जाळी लावलेली आहे जवला पकडण्यासाठी। या जाळीची खासियत ही आहे की याच्यामध्ये एकदम बारीक बारीक मासे असतात तेसुद्धा भेटतात, कारण या जाळीचा फासा आहे तो एकदम छोटा आहे आणि या फाशामधून जवलासुद्धा बाहेर पडू शकत नाही। आता आपण ही जाळी धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये जो जवला आहे तो बोटीमध्ये घेणार आहोत। आणि आपण जेव्हा ही जाळी सोडू ना त्याच्यामधून जवला बाहेर काढू तेव्हा तुम्हाला कळेल की जवला याच्यामध्ये का अडकतो। हा बघा, असा जवला थोडाफार धुवावा लागतो कारण याच्यामध्ये चिखलाचा मैलावासुद्धा अडकतो।
जाळीचा फासा छोटा असल्यामुळे याच्यामध्ये चिक्कल सुद्धा अडकून राहतो। हा बघा आपला जवळा उचलून झालेला आहे आणि याच्यामध्ये जेलीफिश असतात ना छोटे छोटे जेलीफिश ते सुद्धा आलेले आहेत। त्याच्यासाठी आपली ही जवळ्याची जाळी आहे ती हालताना दिसते। हे बघा आता पण आपली जाळी सोडत आहोत आणि जाळी सोडून झाली की आपल्याला जवळा सुद्धा एकदम मस्तपैकी दिसेल। हे बघा याच्यामध्ये छोटे छोटे जेलीफिश आहेत ते आलेले आहेत आणि त्यासाठी आपला जवळा आहे तो अजून ओलाच आहे, म्हणजे त्याच्यामधून पाणी आहे तो बाहेर पडत नाही। हा जवळा आता आपण आपल्या बोटीमध्ये पलटी करून घेणार आहोत आणि हा जवळा अजून तरी ओलाच आहे, पण जेव्हा आपण हा पलटी करून घेणार ना त्यावेळी हा सुकून जाणार आहे। जवळा दिसायला तर सफेद असतो पण सध्या या जवळ्यामध्ये चिखलाचा मैलावा आहे आणि आपल्या सर्व जाळ्या सोडून झाल्या ना की आपण जेव्हा घरी जातो ना त्यावेळी आपण एकदा हा जवळा धुवून घेतो आणि त्यावेळी हा जवळा आहे तो एकदम सफेद दिसतो। पुढे आपण तेही पाहणार आहोत की जवळा कसा धुतला जातो। हा बघा आपला एका जाळीचा जवळा आलेला आहे, अजून आपल्या 10 जाळ्या सोडायच्या बाकी आहेत।
आपल्या सर्व जाळ्या सोडून झालेल्या आहेत आणि आपली बोट आहे ती आता घरला निघाली आहे आणि हा आजचा आपला जवला आहे. दिसते ना आता सफेद रंगाचा. हां बघा, हा सर्व जवला आहे. हा आपण आता वाटून घेणार आहोत आणि आपली बोटसुद्धा आता घरी निघाली आहे. जवला ठेवण्यासाठी आपण अशा पाट्या वापरतो आणि या पाट्या बांबूपासून बनवलेल्या असतात. एका पाटीमध्ये आपण अशा दोन टोपल्या टाकणार आहोत, म्हणजे आपली एक पाटी भरून झाली. आपण मासली भरण्यासाठी सुद्धा हीच पद्धत वापरतो आणि जवल्यासाठी सुद्धा याच पद्धतीने भरला जाते. एका पाटीमध्ये आपण दोन टोपल्या टाकल्या की एक पाटी भरून झाली आणि ती भरून झाल्यावरती आपण पुढे धुण्यासाठी देतो. पाटी कशी धुतली जाते ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पहिला आपण सर्व जवला आहे तो भरून घेऊया. हाँ बघा, दुसरी टोपली टाकली आणि आपली टोपली आहे ती भरून झालेली आहे. आता ही पाटी पुढे खेचली जाईल आणि त्याच्यानंतर दुसरी पाटी भरण्यासाठी दिली जाते. आपल्या सर्व पाट्या भरून झालेल्या आहेत आणि आता धुण्यासाठी सुद्धा सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता पायपाच्या साह्याने आपल्या टोपल्या आहेत त्या धुतल्या जात आहेत आणि धुतल्याच्या नंतर तुम्ही जर बघाल तर जवला आहे तो एकदम सफेद रंगाचा दिसत आहे. पाहू शकता कसा धुतला जातो. याच्यामधून सर्व मैला आहे तो बाहेर पडतो आणि आपल्याला एकदम चांगल्या क्वालिटीचा जवला भेटतो. हां बघा, ही पाटी अजून आपली धुवायची आहे आणि अगोदर जी आपण पाटी पाहिली ती कशी एकदम सफेद दिसत होती, ही धुवून झाल्यावरती ही सुद्धा सफेद रंगाची दिसणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.